नेक्स्ट फंक्शन बघायचे, उरलेले हे फंक्शन्स बघायचे आपल्याला. या व्हिडिओमध्ये इतके फंक्शन बघू आणि उरलेले फंक्शन हे आणि हे दोन जे काही आहेत ते लिहिता नव्हते आले मागच्या वेळी मला, म्हणून मी वरती लिहिलं. आता या व्हिडिओजमध्ये हे सगळे फंक्शन्स बघूया आपण. तर पहिला फंक्शन घेऊ पटकन, सगळं बघू. झेड इक्वल टू काय दिलंय? साईन एक्स प्लस वाय दिलं आहे. आपल्याला काय काढायचं आहे? डो झेड बाय डो एक्स काढायचं आहे. यात काय करतो आपण, एक्स सोडून ज्या काही टर्म्स आहेत त्या कॉन्स्टंट, म्हणजे वाय इथं कॉन्स्टंट आहे, मग डिरेक्टली डिफरन्शिएट करू. साईनला डिफरन्शिएट केलं काय आलं? कॉस एक्स प्लस वाय आलं, ठीक आहे. इन टू एक्स प्लस वायला डिफरन्शिएट करायचं ना, एक्स प्लस वायला. साईनला तर डिफरन्शिएट केलं, त्यातला त्यात त्याच्या आतलं फंक्शन एक्स प्लस वाय दिलं त्याला पण डिफरन्शिएट करावं लागणार ना. मग एक्सला डिफरन्शिएट केलं आलं 1, प्लस वायला डिफरन्शिएट केलं आलं 0, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय आली? कॉस एक्स प्लस वायच आली, ठीक आहे. डो झेड बाय डो वाय बघूया आता आपण. डो झेड बाय डो वाय करतोय म्हणजे यातलं वाय सोडून जे काही टर्म आहे, म्हणजे एक्स इथं कॉन्स्टंट ट्रीट करतोय. मग सुरू व्हायचं साईनला डिफरन्शिएट केलं काय आलं? कॉस एक्स प्लस वाय. इन टू एक्स प्लस वायला डिफरन्शिएट करायचं ना, एक्सला डिफरन्शिएट केलं आलं 0, प्लस वायला डिफरन्शिएट केलं आलं 1, म्हणजे ह्याचं पण काय आलं? कॉस एक्स प्लस वाय. येतं लक्षात, सिम्पल आहे म्हणून थोडंसं फास्ट घेतोय मी. नेक्स्ट काय आहे? कॉसचं बघूया आपण. आता काय आहे? झेड इक्वल टू कॉस एक्स प्लस वाय आहे. यात काय आहे? डो झेड बाय डो एक्स बघूया आपण पहिल्यांदा. कॉसचं डिफरन्शिएशन डिरेक्टली करूया, मायनस साईन एक्स प्लस वाय इन टू एक्स प्लस वायला पण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय, म्हणजे एक्सचं डिफरन्शिएशन आलं 1, प्लस वायचं काय येणार 0, म्हणजे हे पण काय आलं? मायनस साईन एक्स प्लस वाय आलं, ठीक आहे. इथं मी साईडला लिहितो डो झेड बाय डो वायचं काढणार होतं आपण. डो झेड बाय डो वाय म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करतोय कॉस एक्स प्लस वायला. कॉसला डिफरन्शिएट केलं आलं मायनस साईन एक्स प्लस वाय इन टू एक्स प्लस वायला डिफरन्शिएट करतोय काय आलं? एक्सचं डिफरन्शिएशन आलं 0, प्लस वायचं डिफरन्शिएशन आलं 1, म्हणजे काय आलं? मायनस साईन एक्स प्लस वायच आलं. येतं लक्षात, सिंपल आहे. आता नेक्स्ट बघूया, ई टू द पॉवर एक्स प्लस वाय. कोणती कोणती टर्म दिली आपल्याला? ई टू द पॉवर एक्स प्लस वाय. ई टू द पॉवर एक्स प्लस वाय दिलं, ह्याला तुम्ही ई टू द पॉवर एक्स इंटू ई टू द पॉवर वाय पण लिहू शकता, कारण हे मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर आपण ॲड करतो ना, तसं सोपं जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं, ठीक आहे. डो झेड बाय डो एक्स काढतोय आपण पहिल्यांदा. डो झेड बाय डो एक्समध्ये काय करतोय? जे काही एक्स सोडून टर्म्स आहेत त्या कॉन्स्टंट ट्रीट करतोय, म्हणजे वाय आलं कॉन्स्टंट. ई टू द पॉवर एक्स प्लस वायचं डिफरन्शिएशन केलं, ई टू द पॉवर एक्स प्लस वाय येणार इन टू एक्स प्लस वायला डिफरन्शिएट करतोय परत तेच 1 इन प्लस 1 प्लस 0 येणार, म्हणजे काय? ई टू द पॉवर एक्स प्लस वायच येणार. पुढं डो झेड बाय डो वाय ट्रीट करतोय, ई टू द पॉवर एक्स प्लस वाय येणार इन टू ई टू द पॉवर एक्स प्लस वायचं डिफरन्शिएशन तेच आलं इन टू एक्स प्लस वायला डिफरन्शिएट करतोय परत काय आलं? 0 प्लस 1, म्हणजे काय? ई टू द पॉवर एक्स प्लस वायच येणार. सिम्पल. नेक्स्ट बघूया आता, झेड इक्वल टू कुठलं दिलं आहे? झेड इक्वल टू लॉग एक्स प्लस वाय दिलं आहे, याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं. डो झेड बाय डो एक्स बघायचं आपल्याला, ठीक आहे. पहिल्यांदा मग आता यात एक्स सोडून ज्या काही टर्म्स आहेत त्या कॉन्स्टंट, म्हणजे वाय कॉन्स्टंट आला. आता लॉग एक्स प्लस वायला डिफरन्शिएट करतो, लॉगचं डिफरन्शिएशन 1 अपॉन एक्स प्लस वाय झालं इन टू एक्स प्लस वायला डिफरन्शिएट करतो वन्स अगेन. एक्स एक्सला डिफरन्शिएट केलं आलं 1, वायला डिफरन्शिएट केलं आलं 0, म्हणजे काय आलं? हे 1 अपॉन एक्स प्लस वाय आलं, दिसतंय. आता डो झेड बाय डो वाय आलं इथं. आता डो झेड बाय डो वाय आलं म्हटल्यावर काय? इथं एक्स कॉन्स्टंट असणार, मग काय डिफरन्शिएट केलं? 1 अपॉन एक्स प्लस वाय. एक्सला डिफरन्शिएट केलं आलं 0, प्लस वायला डिफरन्शिएट केलं आलं 1, म्हणजे काय? हे 1 अपॉन एक्स प्लस वाय आलं, दिसतंय. आता हे चारही फंक्शन्स आपले डिफरन्शिएट करून झाले. मी थोडंसं फास्ट घेतलं असेल, पण तुम्ही पण एकदा करून बघा, ठीक आहे. सिम्पल आहे. फक्त हे सारखं मी का म्हणतो आहे की एक्सला एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करताना एक्स सोडून जे काही आहे ते कॉन्स्टंट आहे, तर ते का? कारण पुढं हेच करायचं आहे, कारण आत्ता नाही हे लक्षात आलं तर ते पुढं कॉम्प्लिकेटेड अजून फंक्शन येणार आहेत, की हे आत्ता सिम्पल आहेत ना, नंतर खूप कॉम्प्लिकेटेड येणार, तेव्हा ही सवय होऊन जाईल की डो झेड बाय डो एक्स आपण जेव्हा काढतो आहे तेव्हा एक्स सोडून जे काही वाय थीटाचे काही फंक्शन असतील ते कॉन्स्टंट ट्रीट करायचे आहेत आपल्याला.
आणि त्यानुसार असं डिफरन्शिएट करत जायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. ही गोष्ट लक्षात आली तर सोपं जाईल हा पार्ट. येतं लक्षात? आता हे चार फंक्शन्स आले, उरलेले किती? तीन फंक्शन उरलेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करू. ठीक आहे.